नमस्कार. लोकमानसाचा महाउत्सव अर्थात पुण्याचा गणेशोत्सव, या गणपती उत्सवाशी संबंधित वेगवेगळ्या घटकांशी आपण संवाद साधतोय. आजच्या भागामध्ये आपण भेटणार आहोत जिवंत देखाव्याची संकल्पना पुण्यामध्ये सुरू करणाऱ्या गरुड गणपती सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्टचे अध्यक्ष सुनील कुंजीर यांना. सुनील दादा नमस्कार. नमस्कार. अनेक वर्षापासून तुम्हाला बघत आलो आहे, गरुड गणपतीचे देखावे आम्ही बघत आलो आहे. आम्हाला एक उत्सुकता आहे की या गणेशोत्सवाशी तुम्ही कधी जोडले गेलात एक कार्यकर्ता म्हणून. गणेशोत्सवाला साधारणपणे 5वी ते 6वी म्हणजे 10-12 वर्षाचा असताना मी जोडलो गेलो. त्यावेळेला गरुड गणपतीचा कार्यकर्ता नव्हतो मी. बरं. दुसरं एक छोटं मंडळ होतं हनुमान गणेश मंडळ म्हणून, आणि त्या मंडळामध्ये मग उत्सुकतेने जोडलो गेलो आणि ते पुढं मग ते सातत्य त्यातलं टिकून राहिलं. आणि साधारण 92-93 ते मंडळ आमच्या गल्लीतली किंवा त्या आळीतली काही कुटुंब होती ती विस्थापित झाली. कुटुंबाचा विस्तार झाल्यानंतर त्यांनी नव्या जागा घेतल्या, मग ती थोडीशी शहराच्या बाहेर गेली आणि मग बट नॅचरल कार्यकर्ता कमी पडू लागला. त्या ओघामध्ये तो ते मंडळ नंतर बंद झालं आणि मग एक पुढच्या 5-6 वर्षानंतर मग गरुड गणपतीशी शेजारीच असल्यामुळं ते काय गरुड गणपती लांब नव्हतंच, नारायणपेठ आणि लक्ष्मी रोड पलीकडचंच रोड होतं, त्यामुळं मग नंतर गरुड गणपतीमध्ये सक्रिय सहभाग चालू झाला. गरुड गणपतीत सक्रिय सहभाग सुरू झाला आणि या जिवंत देखाव्यांची कल्पना म्हणजे ॲक्च्युअल एखादा प्रसंग माणसांनी साकार करायचा, त्या त्या पद्धतीची वेशभूषा ड्रेपरी वगैरे सगळं करून, ही कल्पना डोक्यात कशी आली की गणपतीच्या स्टेजवरती त्या व्यासपीठावरती 10 दिवस असा देखावा करावा? ही म्हणजे तसं म्हणाल तर ही अपघाताने आली. बरं. म्हणजे आम्ही मी 2002 गरुड गणपतीचा अध्यक्ष झालो. बरं. आणि त्यानंतर सुरुवातीची 2 वर्ष आम्ही नरेंद्र पंधारे अंबरनाथचे जे कलाकार आहेत ते हलते देखावे साजर करायचे, त्यांच्याकडनं मूर्ती आणायची, त्याला मोटर लावायची वगैरे वगैरे, मग आपण थीम ठरवायची. त्या पुतळ्याला तुम्ही कधी मावळा करा किंवा कधी काही करा काही व्हायचं. 2 वर्षानंतर 3र्या वर्षी आम्ही त्यांना स्वतःची कल्पना सांगितली की आम्हाला हिरकणीचा देखावा करायचा आहे. बरं. जो तुम्ही आम्हाला करून द्या, आम्ही खर्च करायला तयार आहोत. पण ते म्हणले याला खूप खर्च आहे आणि हा तुमच्याकडनं मला पुन्हा आल्यानंतर कुठं बाजारात चालणार नाही. मग आम्ही त्याच्यावर असा विचार केला की आम्ही बऱ्याच वर्ष झालं आम्ही ट्रेकिंग वगैरे सगळं करतोच आहे, आमची मुलं सोबत असतात, मित्रांची मुलं मुली. आमच्याकडे एक मुलगी होती आमच्या मित्राची लावटींची, मग तिला पुढं घेतलं, तिला विचारलं की आपण जर इथं खरंच सगळं उभं केलं गडाचा आकार वगैरे असं सगळं तर तू याच्यावर क्लाइंब करशील का? तर ती बोलली मी करेल. आणि ते खरंच क्लाइंबिंग आणि डिसेंडिंग म्हणजे रॅपलिंग असं दोन्ही प्रकार होते तिथं. मग ती एक मुलगी अजून एक मुलगी असा कार्यकर्त्यांचा संच तयार केला. त्या टीममध्ये काही स्थानिक मंडळातली मुलं आणि काही जे प्रत्यक्ष रंगमंचावर काम करणारे जे होते त्यांचा सहभाग आम्ही त्याच्यामध्ये करून घेतला. आणि मग ते पूर्ण 10 दिवस ते आम्ही ते तिथं सादर केलं आणि अतिशय उत्कृष्टरित्या सादर झालं ते. अजून 2 गोष्टी तुम्ही ट्रेंड निर्माण केलेल्या आहेत त्याच्याबद्दल आम्हाला सांगा आमच्या आपल्या प्रेक्षकांना. एक म्हणजे परमनंट गणपती ठेवण्याची जी जागा ती जनरली एखादी लोखंडी केस असते किंवा खूप मोठ्या मंडळांचं मंदिर असतं, तसं गरुड गणपतीनी जो ट्रेंड केला त्याच्याविषयी आम्हाला ऐकायला आवडेल. गणपतीचं एक छोटंसं मंदिर होतंच, पण आम्ही ठरवलं की आता मंदिर बांधायचं तर एक चांगल्यापैकी मंदिर असावं. मग आम्ही तो दगडी मंदिर बांधायचं म्हणजे पुराणकालीन जसे असतात त्या पद्धतीचं मंदिर बांधायचं असं आम्ही त्यावेळेला ठरवलं. आणि मग त्या पद्धतीने मग ते कोण बांधतो, त्याचा कारागीर कोण आहे, त्याला खर्च किती येईल, पण आम्ही तो दगडी मंदिरच बांधलं. आणि त्याला जे पाषाणातलं मंदिर म्हणतो किंवा जे पुराणकालीन मंदिर असतं अशा पद्धतीचं त्याचं स्वरूप समोर आलं, ते अतिशय भावलं लोकांना. आणि माझ्या माहिती साधारण 20-21 मंडळांनी त्यानंतर ती मंदिरं बांधली. वा. अजून एक ट्रेंड तुम्ही आणलाय विसर्जन मिरवणुकीशी संदर्भामध्ये, तुम्ही आणि अलीकडच्या चौकातलं मंडळ एकत्र, ते आता 2 मंडळं एकत्र न्यायची, तर याच्यामध्ये असं कोणाचे इगो आड नाही आले, हे सगळं सेटल कसं केलं तुम्ही? नाही, याच्यामध्ये इगो आड येतोच. मुळात
हा माझा गणपती किंवा हा माझा चौक ही भावना असतेच. बरेचदा तो अभिमान गर्वामध्ये बदल होय. आणि रोजचे 10-12 दिवस सोडले तर रोजच्या जीवनात आपण सगळे भेटतच असतो. व्यवहारातील संबंध असतात, काही कौटुंबिक संबंध असतात, मैत्री असते, शाळेतली मैत्री, मग आपण एकमेकाशी वैर का घ्यायचं? बरं, आपण हे जर केलं तर मिरवणुकीतली वेळ वाचते, आमच्या दोन्ही मंडळांचा होणारा वैयक्तिक खर्च वाचतो. वा, आम्ही काय केलं की एकच गाडा, एका गाड्यावरती दोन मूर्त्या, एकच पथक लावायचं. सादरीकरण दुसरं कुठल्याही पद्धतीचं नसतं, त्याच्यामुळं मग तो खर्च वाचतो. दुसरी गोष्ट, इकडनं जेव्हा विश्रामबाग चौकातून आपण निघतो, तिथं तर आज आपण पाहतोय अनेक वर्ष पुण्यातल्या अडचणी, मिरवणूक 26-28 तास चालणं, हा सगळा प्रकार होय. व त्याचा ताण पोलिसांवरचा, प्रशासनावरचा, तोही कमी होतोय. आमच्या दोन मंडळातले कार्यकर्ते एक दिवस जरी एकत्र आले तरी मनातली काही एकमेकाविषयीची किलमिशा आहेत किंवा एकमेकाविषयीचा द्वेष आहे, ती भावनाही कमी होत आपोआपच ते. आणि टिळकांनी किंवा भाऊरंगर यांनी गणपती उत्सव चालू का केले तर एकत्रीकरण असावं, व्हावं, आणि त्यातून काहीतरी चांगली कामं घडावी. मग आता गेली 7वं वर्ष आता हे, आमचे दोन्ही गणपती एकाच ह्याच्यावरती जातात, त्यामुळे आणि मुळात पोलिसात पण एक झालं की पोलीस प्रशासनाने त्याला म्हणावं इतकं अजून हे नाही केलेलं, ॲप्रिशिएट केलं नाही. ॲप्रिसिएशन करतात ते दरवर्षी, पण आमचं त्यांना मत काय आहे की आम्हाला थोडा वेगळा तिथं वेळ दिला किंवा तुमच्या वेळेप्रमाणे आम्ही निघत असेल तर आम्हाला प्राधान्य द्या. म्हणजे ते जनसामान्यांनाही कळेल की ही दोन मंडळं एकत्र येत आहेत. आणि आम्हाला ही हलकी सवलत दिली तर या सवलतीच्या आकर्षणाने पुणे शहरातली मंडळं तरी एक होतील. करेक्ट. तुम्ही आत्ता भाऊसाहेब रंगारी आणि लोकमान्य टिळकांचं नाव घेतलं तर भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचाच हा उपक्रम आहे, लोकमानसाचा महाउत्सव, पुण्याचा गणेशोत्सव, त्याच्यात आपण बोलतोय. तुमचं आणि भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट मंडळाचं काय नातं आहे? म्हणजे एक संस्था म्हणून सुद्धा आणि व्यक्ती म्हणून सुद्धा. एक संस्था म्हणून म्हणण्यापेक्षा काय झालं की आमच्या म्हणजे नारायणपेठेमध्ये सातव कुटुंब अनेक वर्षापासून आहे, तेवढेच जुने आहेत, आम्ही तिथे तेवढेच. पण त्यांचे काही भाऊबंद किंवा पूर्वज भाऊसाहेब रंगारीच्या बाजूला असायचे. होय. आणि त्यांच्यातले काही आद्य पुरुष पंजोबा वगैरे भाऊ रंगारींच्या सोबत काम केलेलं, पहिले जे 7-8 जण होते, तर असं आम्हाला त्यांच्याकडून, त्यांच्या वाडवडिलांकडून एक कळालेलं होतं. आणि इथल्या घराण्याशी आम्ही तसं लहानपणापासून संबंधित होतो, कधीतरी का होईना पण जाणं येणं असं. हो. त्याच्यामुळं मग भाऊ रंगारीविषयी एक वेगळं आकर्षण. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती मूर्ती, ती उत्सवांची, ती मूर्ती जी आहे ती छोटे खानी आहे. एक तर ती कागदाच्या लगद्यापासून बनवलेली, म्हणजे हा पर्यावरणाचा विचार त्यांनी त्यावेळेला केला होता 125 वर्ष. हो. त्याचा आपण आजही करत नाही दुर्दैवाने. तर तो एक भाग. आणि अतिशय देखणी मूर्ती. हो. त्यांचा तो जो जुना गाडा आहे ज्या गाड्यावरती ते मिरवणूक निघते 32 वर्ष आणि शेवटच्या दिवशी जी, ते पुण्यात मला नाही वाटत की असं दुसरं आकर्षण कोणाकडे असेल. बरोबर. तुम्ही अनेक गोष्टींचे ट्रेंड सेट केलेत, जिवंत देखावा मंदिर, 12 महिने गणपती बाप्पा ठेवण्यासाठी दगडी देऊळ, त्याच्यानंतर दोन मंडळं एकत्र येऊन विसर्जन करणं. आता बदलत्या काळामध्ये उत्सवाचं स्वरूप बदलत जात आहे, त्याच्यात मतमतांतर आहेत, पण तुम्ही कसं बघता? हिंदू धर्मामध्ये उत्सव किंवा सण याला खूप महत्त्व आहे, ते असलंही पाहिजे. त्यामुळे माणूस थोडासा आनंदामध्ये सर्वांना सामील करून घेतो, दुःख किंवा मनातले विचार थोडेसे बाजूला राहतात. आणि गणेशोत्सव साजरा, आता मी म्हटलं तसं, भाऊ रंगारी असो किंवा लोकमान्य टिळक असो, त्यावेळेची उद्दिष्टच वेगळी होती. पण त्यांचं उद्दिष्ट 47 पर्यंत संपून गेलं. तुम्हाला हवं होतं ते स्वातंत्र्य मिळालं, आज ते कसं आहे काय याच्यावर चर्चा नकोय. बरोबर. पण आता उद्दिष्ट बदलली पाहिजेत. आता देशापुढच्या काय अडचणी आहेत हे पाहिलं पाहिजे. आपण गणपतीला बुद्धीची देवता म्हणतो, खरं तर बुद्धीची देवता म्हणतो तर पुण्यातल्या किती लोकांनी किंवा बहुतांश सार्वजनिक मंडळांनी असं केलं पाहिजे की किमान 25-50 विद्यार्थी हे स्वीकारले पाहिजेत, त्यांचा खर्च केला पाहिजे वर्षाचा शिक्षणाचा, ग्रामीण भागातल्या शिक्षणाचा. हो. आणि त्या मुलांचं वर्षभर संगोपन केलं पाहिजे शैक्षणिक. आणि मोठ्या मोठ्या देखावे जे आपण 1,00,000 रुपये घालवतोय ते कमी करावे, कारण याच्यातून आता काय फारसं प्रबोधन होत नाही. आपण त्याच पोथ्या आणि त्याच पुराणावरती आपण आहोत. आता त्याची गरज मला असं वाटतं की आता कमी पोथ्या पुराणांच्या पलीकडे जाऊन थोडंसं पाहायला पाहिजे. गणपतीचं आता 100% कंत्राटीकरण झालं आहे. पूर्वीसारखं कार्य करतात तुमच्या काळातही पहा, आमच्या
आपण हाताने खड्डे काढत होतो, मंडप बांधत होतो, वायर जोडत होतो, अनेक रंगरंगोटी करायचो, जे काही देखावे करायचो ते आपल्या बुद्धीतून किंवा कौशल्यातून समोर यायची. आता कॉन्ट्रॅक्टर आला आहे, तो थीम देतो, तुम्ही पैसे देता, तुम्ही हाताची घडी घालून बघत राहता, आणि शेवटच्या दिवशी ते मिरवणुका 30-40 तास लोकांना बरे मोठे मोठे साऊंड, त्याचे आवाज, लोक कंटाळली त्याला. तुम्ही म्हणते ढोल पथकसुद्धा आता त्याचा अतिरेक झाला आहे. 300-350 पथकं फक्त पुणे शहरात, काय करायचं त्याचं? बरं, ठीक, लावण्याबद्दल दुमत नाही. एकेका मंडळात 6-6, 5-5, 4-4 आपण त्या नशेत असतो उत्सवाच्या, पण जो दुसरा असतो आजूबाजूला राहणारा त्याला, मुलांना, रुग्णांना खरोखर त्रास होतो. याच्यावरती काही बंधनं ही यायला पाहिजेत आणि कार्यकर्त्यांनी ती मनमोकळेप्रमाणे स्वीकारायला पाहिजेत. चांगल्या गोष्टी स्वीकारा आणि ह्या पैशाचा लाभ लोकांना द्या. आजही गणेशोत्सवातनं अनेक लोक एकत्र येतात बरं का, म्हणजे चांगल्या कारणासाठी खरंच सगळे येतात. गणेश उत्सव वाईट नाहीच आहे. जिवंत देखाव्यातनं जे होणारं प्रबोधन आहे ना, ते अतिशय परिणामकारक. होय होय. म्हणजे जशी पूर्वी टिळकांच्या काळी भाषणं होत होती की टिळक स्वतः येतील आणि 2 शव्यां, ती जेवढी प्रभावी होती तेवढंच प्रभावी ते माध्यम आहे. आमच्या प्रत्येक देखाव्यात शिवशाहीवरून चालू व्हायचं ते आधुनिक काळापर्यंत यायचं, काहीतरी एक मेसेज देऊन जायचं. त्याचा सुसंगत आधुनिक काळामध्ये कोणी भूमिका घेतली आहे, मग टिळक असतील, फुले असतील, अमुक असेल, मग त्यांनी काय केलं आहे आणि आपण काय केलं पाहिजे याची बांधणी व्हायला पाहिजे. जुने संदर्भ नक्कीच द्यायला पाहिजेत, पण ते किती काळ आणि त्यातून आज काय करतोय त्याचा धडा घ्यावा असं मला वैयक्तिक वाटतं. वा वा, क्या बात आहे. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी ज्या उद्देश मनात ठेवून या गणेशोत्सवाची स्थापना केली, लोकमान्यांसारख्या राष्ट्रपुरुषांनी तो राष्ट्रीय व्यासपीठावरती नेला आणि ब्रिटिश सत्तेविरुद्ध समाजाचं प्रबोधन करण्यासाठी त्याचा उत्तम वापर केला. आत्ताच्या काळामध्ये काय समस्या आहेत, इतिहासाची नाळ वर्तमानाशी जोडणारा गणेशोत्सव व्हावा अशी सुंदर आणि ठाम भूमिका सुनील कुंजीर यांनी घेतलेली आहे. मी औपचारिक आभार मानणार नाही, पण क्या बात आहे. या संवादांच्या मालिकेमधलं जर बेस्ट एपिसोड काढायचे ठरले तर सुनील दादा तो तुमच्या बोलण्याचा असेल असे अगदी मला मनापासून वाटतं. थँक्यू भाऊ रंगारी आणि पुनीत दादा या दोघांचेही आभार. असे संवाद वारंवार घडले पाहिजेत. म्हणजे काही लोक नाराज होतील हे नक्की मान्य आहे, पण ठीक आहे ना, नाराजांना आपण पुन्हा आपल्या प्रवाहात कसं आणायचं आपण ठरवू शकतो. म्हणजे माझे सगळेच बोलणं काही अगदी काही विरोधातलं नाही, मी आजही उत्सवातलंच कार्य करतो आणि करणारही आहे. बरोबर. पण तुम्ही आज बोलवलं छान वाटलं. येस, आभारी, धन्यवाद.